राष्ट्रपती पुरस्कार येतो, पत्रकारांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल देण्यात येतो। काही उपयोग नाही त्याचा, शोकेस शोभून दिसावं यासाठी उपयोगी येतात ते। त्यामुळे आता पत्रकार नाहीत तयार होत, अँकर तयार होतात। आमच्या काळात लेखणी चालायचे, आता देखणी चालते काय। घ्या चहा, घ्या, थंड होईल। पैसे आणले ना? सर ऍडव्हान्स आणलाय, दोघांचे मिळून 32,000 जमलेत। सर तुम्हाला वाटेल हे सगळं मी पैशांसाठी करतोय, तर ते खरं आहे। त्यामुळे राहिलेले पैसे लवकर द्या, काय शेवटी गरज महत्वाची। आणि गरजेपेक्षा महत्वाचं आहे ते मोकळं होणं। अलोक बेंडाळे, येस सर, युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट। तू? सर राहुल बावीसकर, माझ्याच सोबत होता कामाला। होते म्हणजे नोकरी सोडली? हो सर, दोघांनी सोडली। का? सर तिथे खऱ्या बातम्या नाही करायला मिळत। खऱ्या बातम्या? काय नाव काय चॅनलचं? सच बोलो। सच बोलो, सच बोलो, दारू पियो और सच बोलो। सच बोलण्यासाठीच इथं बोलवलोय मी तुम्हाला। स्वतःला निर्भीड पत्रकार म्हणवतो तो। येस सर। फार दुर्मिळ शब्द आहे आणि खूप महाग आहे, त्यासाठी खूप किंमत मोजावी लागते। तुला जगासमोर सत्य मांडायचंय, पण खरंच सत्य ऐकण्यात जगाला झट इंटरेस्ट नाही। पण मी खरंच सांगणार आहे आणि त्यासाठीच तुम्ही मला पैसे दिले। आलोच।
सटकलाय का जरा? पेशन्स ठेव ना यार. पेशन्स काय, काय बडबडतोय? पैसे मोजले तर. अरे त्यांनी एक काळ गाजवलाय, तुझ्या काय लक्षात नाहीये का? आता काय त्यांचं? त्यांच्याकडे काहीतरी असेल ना. मला काही खरं वाटत नाही. अरे बघू ना. सर घाई आहे? नाही नाही सर. सर हे तुम्ही जे सांगताय ते रेकॉर्ड केलं तर चालेल? रेकॉर्ड चालेल. रेकॉर्डिंगचाच गोळ आहे. शेवटी तुमच्याही हातात रेकॉर्डिंगच मिळणार. बटरफ्लाय इफेक्ट माहिती आहे? नाही सर. द ग्रेट एडवर्ड लॉरेन्स थेरी इन विच अ स्मॉल चेंज इन वन स्टेट ऑफ अ डिटर्मिनिस्टिक नॉन लिनियर सिस्टम कॅन रिझल्ट इन लार्ज डिफरन्सेस इन अ लेटर स्टेट. म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात एखाद्या फुलपाखरानं गरजेपेक्षा जास्त पंख फडफडवले तर त्यांच्या कंपनामुळे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात मोठ वादळ होऊ शकत. लग्न झालंय आलोक? नाही सर. नाही. रांड बाजारात गेलाय कधी? नाही सर. बँकॉक? नाही नाही सर. आहे ना सर? काय बोलताय तुम्ही? असंच झालं होत. ते कोल्हापूरहून शेतकरी संघटनेची लोक आलेत. पाठवा त्यांना. बर. ते बिल्डर असोसिएशनचे ठक्कर आले, पटकन भेटून घेऊया का साहेब? गायकवाड ठक्करांना पाठवा. हो साहेब. साहेब त्या आनंद जैनचा सारखा फोन येतोय, काय करूया त्या फाईल्स? युसुफ तुम्ही बघायला कसं वाटप करायचं ते? बर. गायकवाड पाठवा. साहेब येऊ का? या 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 ठक्कर या. बर. साहेबांनी अपर बीकेसीचा प्लॅन बघितलाय तुमचा, खूप आवडलाय त्यांना. साहेब फक्त तेवढाच, आचारसंहिता लागला आधी एप्रिल मिळला असला तर. बघू ना, करू काहीतरी. पण माझं काय म्हणणं की मुंबईत नको, नुसती शहरच वाढत राहिली तर गावांकडे कोण बघणार, हो की नाही? उरणविषयी बोललोय मी, बाकी पटेल हे म्हणजे बोलून घ्या तुम्ही. हो या. बरोबर आहे साहेब, पर थोडा आमच्यासाठी पण विचार केला असला तर. आम्हाला दोघांना घेऊन बरोबर जावं लागत. पुण्यात भाऊंना भेटून घ्या. हो होईल काहीतरी आपलं. करू करू काहीतरी आमच्या कामाचं थोडं. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. कधी आला तुम्ही? बस आता चालू साहेब. गायकवाड काय कळतं का कुणाला बसून ठेवलं तुम्ही? नमस्कार. 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 बसा बसा. नाही अरे नमस्कार. अरे नाही नाही. बसा 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 ना. साहेब गायकवाड. हा साहेब. फोटोग्राफरला बोला. हो या सर. थँक यू. बसा 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 बसा. हो बसा ना. हा खूप दिवसांनी आला. हो हो. काय काही चहा कॉफी सरबत काय घेणार? नाही नाही सगळं करून आलोय आम्ही, चहा पाणी झालंय आमचं, काय हरकत नाही. कोण आणलेत साहेब?
बाजार समितीचे कृष्णाजी बारवे. हे आपले पाराजी आडकर साहेब. आणि हे सचिन काळे. नमस्कार. हे ते आपले गणपतरावांचे नातू. बरोबर बरोबर ओळखलं. लहानपणी उसाच्या मळ्यात हुंडाडायचे तुम्ही. तुमच्या आजोबांनी आम्ही बरोबर काम केलंय. तालुक्यासाठी खूप केलं त्यांनी. काय काय विषय? विषय म्हणजे सचिन साहेब, तालुक्यात 60% लोकांनी ऊस लावलाय, पण कालव्याला अजून पाणी नाही आलं. काम पूर्णच झालं नाही अजून, आणि कॉन्ट्रॅक्टर पण बिल घेऊन पसार झालाय. पटेल, कोणाकडे फाईल आहे? इरिगेशन म्हणजे निंबाळकरांकडे आहे कॉन्ट्रॅक्ट. ब्लॅकलिस्ट करा त्यांना. नाना काळजी करू नका, काम होईल. धन्यवाद. अशा समितीमुळे वेळ लागेल, पण होईल काम. धन्यवाद साहेब. ठीक आहे सर. आता जेवून जाईल सगळ्यांना. मिरचीचा ठेचा आणि बाकर. पटेल, गायकवाडांना सांगून बंगल्यावर व्यवस्था करा. साहेब, तुम्ही आम्हाला एवढा मान दिला, पोट भरलं साहेब आमचं. नाना, तुमचाच मान आहे. अहो, तुम्ही बरोबर नसता तर विरोधी पक्ष नेता म्हणून बसायला लागला. एक एक मिनिट मी उघडतो. या या, मी पाय पडतो. या. नमस्कार. काय प्रेरणा, कशी आहेस? मी छान. खूप दिवसांनी भेट झाली आपली. चला चला, हात देता ना. नाही नाही, युती नकोच. हे सयाजीराव पण ना शेवटी येतील आपल्याकडेच. 60% बोलतायत ना. बोलू साहेबांची, येतील 50 वर. अहो, ते कसले येत आहेत 50 वर? हे समर्थनगर, इथून सुरुवात. मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे आणि शेवटाला मुंबई. अहो, जोगेश्वरीची जागा मागतायत ते. जोगेश्वरीची? नाही नाही, मुंबईच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज नाहीच. अहो साहेब, स्वतःच ऐकणार नाही तर? आपलं वचन नाव. जनतेमध्ये असंतोष वाढलाय. वाढणारच. अगदी 5 वर्षात केलं काय लोकांनी? एक प्रकरण चर्चेत आलं की ते लपवण्यासाठी दुसरं प्रकरण, दुसरं प्रकरण लपवण्यासाठी तिसरं. अहो, लोक आधीच विसरून जात सगळं. बरोबर आहे, लोकांची मेमरी शॉर्ट असते, म्हणूनच ही जनयात्रा. मी तर म्हणतो सगळ्या जागा आपण स्वबळावर लढवल्या पाहिजेत. अहो काय देसाई, आपल्याकडे तेवढे खात्रीचे उमेदवार तरी आहेत का? अहो वाघ, आहेत खात्रीचे उमेदवार. तुम्ही काळजी करू नका, येतील निवडून. तुम्हीच व्हाल मुख्यमंत्री. सया, तुला मुख्यमंत्री होताना पाहायचंय आम्हाला. पण मग हे युतीचं काय करायचं? साहेबने बुलाय. चल. अच्छा, चलना. जल्दी गए रे, ये रबर पेन पहले. काय हो? ए, प्रियाचं लग्न आहे ना पुढच्या महिन्यात. हो ना. कोणती साठी नेशनल रेस ठरवलेस का? नाही ग अजून. मी ना कांजीवरम नेशनल विषय नाही. साडे आणि ज्वेलरी. तुम्ही तरी काय माझ्या बरोबर येतं का कधी शॉपिंगला? मैसूरला. हॅलो, मी सिटी शॉपिंगला. अरे बोला की काय वाटतं? सेमच आहे. हॅलो. आवडलं? हो, छान आहे छान आहे.
अरे अरे सर बंड्या कस आहेस जॉईंट कमिशनर कस काय व्यवस्थित ना इथे कस काय नाही पुढच्या आठवड्यात आमच्या पोलिसांची कॉन्फरन्स आहे त्याची तयारी करायला हवी बर 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 किती आपटलीस ना तरी मी मुख्यमंत्री झाल्याशिवाय तू काय कमिशनर होत नाही एनिवे मी दोन दिवस आहे इथे कधी आलास रात्री हॅलो थोरात एक नंबर पाठवतोय तो मला जरा ट्रेस करून कळव एक मिनिट काय झालंय अगले सीएम साहेब आहे हा राव साहेब शिंदे अरे साहेब कुठे आहेत फोन का उचलत नाहीत साहेब झोपले असतील का काय झालं साहेब बरं तू कुठे आता ते साहेब मोठ्या साहेबांनी स्टाफला सुट्टी दिली ना म्हणून ताईकडे आलो होतो काही निरोप होता साहेब एक मिनिट होल्ड कर मला जरा अर्जंट काम निघालंय आय हॅव टू गो प्लीज पार्डन मी वुड यू प्लीज ड्रॉप अवर रेसिडेन्स या शुअर मला एक सांग त्या हॉटेलमध्ये साहेबांचा रूम नंबर किती आहे रूम नंबर 2002 राव साहेब ते जॉईंट सीपी अच्छा पानी छूटा रिश्ता टूटा तेरे पे यहाँ पे चढ़ू क्या पोजिशन में चल मातर चो चल चल मातर चो जाची का तुझा चल मेरे कुछ नहीं चल पैसा दे दो ये तो मालूम कुछ नहीं चल मेरे कुछ नहीं किया सब अरे सब किधर लेके जा रहा था मेरा कपड़ा ए काय कहते अरे चल ए हम क्या को लगती है छोड़ मेरे को अरे मैंने छोड़ दिया सर हा पलांडे कुठे तू सर धारावीत आलोय इरफानची टीप मिळाली कन्फर्म आहे व्हेरी क्लोज बरं मला सांग हॉटेल रॉयल आता ताबडतोब कोण पोचू शकेल हिंगडेला पाठवू हिंगडे काय हनी ट्रॅपची केस आहे डू यू थिंक ही विल बी एबल टू हँडल इट प्रॉपर हो सर करेल तो आणि जर एवढंच महत्वाचं असेल तर मी निघतो स्वतः इथून हा मग ठीक आहे तू निघ लवकर ओके सर मॅडम बॅग ठेवा केस आली हो साहेब आहो जाऊ द्या ना आहो उद्या पोरीची परीक्षा आहे आणि त्यात गणिताचा पेपर आहे मी नाही गेले ना म्हणजे झालं म्हणजे समजा सगळं केस हनी ट्रॅपची मग जा की तुम्ही आहो हनी ट्रॅप माहिती आहे ना आजकालच्या पोरी गपचूप कॅमेरा लावून शूट करतात आणि नंतर पैसे उकळतात आता तिथं पोरीला उचलायचं म्हणलं लेडीज कॉन्स्टेबल नको का सांग आहो पण साहेब माझी ड्युटी तर संपली आहे ना ऑर्डर 2 नंबरची रावसाहेबांची आओ आप्पा तुम्ही आज इकडे कुठे जनसत्ताकचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार चक्क फिल्मी पार्टीला अरे कव्हर करावं लागतं बाबा आमचा नाडकर्णी रजेवर गेलाय बर मी याच एरियात होतो गडकरी साहेब म्हणले जा कव्हर करा म्हटलं आपल्याला काय एक्सक्यूज मी चिअर्स अप्पा काय काय कव्हर करावं लागतं घेत ना नाही नाही आप्पा घेतात पण कसं आहे तुमच्या स्कॉच बीच पेक्षा आपल्या प्रेस रूम मधली क्वार्टर परवडते त्याने विचारांना चालना मिळते बरोबर चला कुठे येतो अहो थांबा की जाऊ एकत्र नको रे बाबा तुमच्या या फिल्मी वातावरणात जीव गुदमरतो मला घुसमटायला होतं अप्पा आता तुमच्या राजकीय क्षेत्रात काय कमी कलाकार आहेत का नाही नाही ते परवडतात ते आम्ही परवडून घेतो त्याचा तसा सराव आहे तू नक्की सोडणार ना बाबा मला हा सर मी आता वॉशरूम से लवकर ये हा सर चला चला येतो हा सर तुला जोसेफ भेटेल त्याला जे काही सांगायचं ते मी सांगतो इमिडिएटली पोच आणि काय होतंय ते कळव मला हो सर ओके
काय बोलत होता तू? साला वो कस्टमर को छोड़ा था और मेरे को लटका रहा है क्या? हाँ, कस्टमर को छोड़ था और मेरे को लटका था। वो होटल वाले ने तेरे को पैसा नहीं दिया इसलिए मेरे को लटका रहा ना तू? कामले मैं बोल रही हूँ तेरे को, मैं बोल रही हूँ तू रात भर मेरे को यहाँ सड़ा, नहीं तो छड़ मेरे पे कुछ भी कर, मैं झट पैसे नहीं देते तेरे को। हाँ तुझा ऐसी गाल तुझा बस इकडे बस बोलने का साहब नहीं होता। म्हणून चायला डोके चाय सौते दुस्ती। लास्ट टाइम मैं चूते बनाया तूने मेरे को, चूते नहीं बनाने का। और तेरा साहब भी उदे नहीं तो कौन बनी उदे? रत्न नहीं डरती किसी से। हाँ बस अली बस बोलने का साहब नहीं होते। म्हणून नेनू नी अंत चूसता टेंशन मत ले, छोड़ दे रे बाबा, चलता है। मुंबई पुलिस कब खाली आता है कहीं दस्तावेज लाने से? व्हाट चले देखो मिसअंडरस्टैंडिंग व्हाट इज प्रॉब्लम गप सर वी गॉट दैट गन इकडे ने रूम मध्ये जायचा रित्रे ताबे दिसले कुठे लोस तुम्ही काम करा त्या मुलीला घेऊन चौकीवर बसा मी येतो ना तिकडे। यस आय गॉट इट सर। तुम्ही स्वतः येत आहे? धंधा करती है? अरे कैमेरा जिससे शूटिंग करते है। व्हाट आर यू टॉकिंग सर? अरे वही कैमेरा तू 2002 नंबर वाले रूम में लगाने वाली थी। किधर है वो? कौन सा कैमरा? व्हाट आर यू टॉकिंग? आई डोंट अंडरस्टैंड। मैं 2004 में थी सर। मुझे कुछ को मारो। अरे पूरी जब परीक्षा से टेंशन थी जो कर दी का साहेब आतून बाहेरून खालून सगळीकडून चेक केलं कुठेच नाही कॅमेरा। काय गए रांड कुठे लपवलाय कॅमेरा? सर बिलीव मी सर मैंने कुछ नहीं किया। मैं वहां पे सिर्फ एक प्रोड्यूसर से मिलने गई थी सर और वो प्रोड्यूसर आया ही नहीं तो इसलिए मैं निकल ही रही थी। ए गप्पे
मोबाईल काढ तिचा. चल दे नाटके. साहेब बंद आहे. चार्जर किधर आहे? चार्जर मेरे पर्स में. सर चार्जर मेरे पर्स में और पर्स उसी रूम में सर जहाँ पे मैं थी. 2004 सर. उसकी चाबी भी है सर मेरे पास. सर ये 2004 की चाबी है सर और मेरी पर्स भी उसी में और मेरा चार्जर भी उसी में है सर. आप प्लीज वहाँ पे जाके एक बार चेक कर लीजिए सर. मैंने कुछ नहीं किया है सर. आई एम इनोसेंट. प्लीज मेरी बात समझने की कोशिश कीजिए. मैं वहाँ पे सिर्फ प्रोड्यूसर से मिलने गई थी. मुझे कुछ भी नहीं पता सर. प्लीज मेरी बात को समझिए आप. प्लीज ऐसे मत कीजिए. मैंने कुछ नहीं किया. 2004 सर. 2004 वहाँ पे मेरी पर्स है सर और मेरा चार्जर भी वहाँ पे ही है. प्लीज एक बार मुझे समझिए सर. सर एक बार आप चेक कर लो ना. प्लीज एक बार चेक कर लो. रूम नंबर 2004 सर. त्या लॉज वालांचं काय करायचं? साहेब ती पोरगी दुसऱ्या रूम मध्ये थांबलेली. मात्र साहेब कुठल्या रूम मध्ये? साहेब दुसऱ्या रूम मध्ये. म्हणजे ही ती पोरगी नाही आहे? साहेबांच्या रूम मध्ये जायच्या आधीच मी तिला उचलली. पण ती तर वेगळ्या रूम मध्ये आहे ना. अहो तेच सांगतो तुम्हाला. साहेबांच्या रूम मध्ये जायच्या आधीच मी तिला उचलली. आता साहेबांच्या रूम मध्ये कोण आहे? मी गेलो होतो तिथं. तिथं डू नॉट डिस्टर्ब चा बोर्ड लावला होता दारावर. माई धावाड्या काय दारू पिऊन गेलो ना का माझा चोर? आज तू दुसरी पोरगी उचलली. काय झालं? एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल ना सर. त्या पोरीला आहे ना मी साहेबांच्या रूम बाहेरनच उचललं होतं. तिला चौकीला घेऊन आलो. साहेब तिने जॅकेट मधनं मला चावी काढून दिली. जाऊन चेक केलं तर ती रूम नंबर 2004 होती. आज तिची पर्स पण सापडली ना मला. मला वाटतं ती साहेबांच्या रूम मध्ये नव्हती साहेब. अरे काय नशापान करून ड्युटी करता का तुम्ही? भेन चोत. अरे याला भरती कोणी केला रे? तरी मी तुला सांगत होतो पालांडे. काय नाव काय तुझं रे? हिंगडे. हिंगडे भिकार चोर. एक पैशाच्या कामाचा नाही. चला तू कुठे येतो? थांब इकडे. काय रावसाहेब आज ऑफ ड्युटी? काहीतरी मोठी भानगड दिसते. कायदा सुव्यवस्था बघायला लागतो सगळं. नाही म्हटलं ऑफ ड्युटी राऊंड अप म्हणजे काहीतरी मोठी भानगड बिनगड आहे का काय? नाही काय होतं अशी अदनमधनं सिक्रेट विजिट करायला लागते. पोलीस स्टेशन व्यवस्थित काम करते की नाही बघायला नको का? नाही बरोबर आहे. तुमचे ऑफिसर्स तसे प्रोटोकॉल पाळताना दिसत नाहीत ना साहेब. म्हणजे आता रात्रीचं बायकांना असं अडकून ठेवणं बरोबर नाही सर. आपण चुकीच्या मुलीला उचलली. त्या सगळ्यांचा ऍड्रेस आणि टेलिफोन नंबर घ्या. सोडा त्यांना. कांबळे सर सोडा पोरे. मगाशी काय झालं रावसाहेब? रॉयल हॉटेलमधनं मी हिंगडे साहेब आणि सानप मॅडमला बाहेर पडताना बघितलं आणि पुन्हा अचानक तुम्ही म्हणजे मला वाटलं काहीतरी मोठी भानगड बहुतेक. पुढच्या आठवड्यात आम्हाला पोलिसांची कॉन्फरन्स आहे ना, त्याची तयारी. मी तिकडे आलो आता. अच्छा म्हणजे आता पोलीस फाईव्ह स्टार मध्ये जेवणार? अहो पोलिसांना पण जरा कधी चांगलं तुकडं खाऊ द्या. नाही खाऊ द्या खाऊ द्या. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. रात्री अपरात्री अशी फिरत जाऊ नको. रात्रीची कारवाई महागात पडेल कळलं काय? जात आहे तिकार सोड. चाल सर सोडू कुठं? नाही नाही नको. पैसा नाही आहे का तेरे पास? गेली भोसडत. याला मास्क कोणाला दाखवते रे? जशका मोठी हिरोईन लागून गेलीये. हे तू पण तंगड्या फाकवते मी पण तंगड्या फाकवते. या सब सेमीच आहे. मेरे को अकड दिखा रे. आणि मोठी धंदा करती ना तू? धंदा करती ना? मेरे को सब पता. अकड दिखा रे. एक टाइम का कितना लेती रे तू? बोल ना एक टाइम का कितना लेती है? येड़ जगह कही ए दम मारी लिए क्या? गुंगी भरी नहीं है ना? ये ली फंस रहे थे. मेरे को क्या इसके भले का बोल रही थी मैं. मेरे को चक्कर दिखा रही है. ए गमले सिगरेट पिला ना. ए रांडे तुला गट्टा प्रेमाला वाटतो का? रांड काय को बोलता रे? फोकट में मांग रहे क्या सिगरेट?
पैसा ले ना, 100 रुपए दे दी चल। दे चल। हे बाबू, चाय क्यों नहीं रहे? साला पैसा नहीं छोड़ता हरा में। मुझे भी मिलेगी एक आले लाइन वर, मुझे भी मिलेगी ए। हाँ जी भैया बोल। हाँ, मार्बल है, चार मीनार है, बिल्स है, फोर स्क्वायर है, गरम चाहिए क्या? जो चाहिए वो मिलेगा, लेकिन पैसा लगेगा। पहले ही बोल के रख रही मैं, 5 स्टार का रेट है यहाँ पे, पैसा निकाल। अरे ये पैसा नहीं है तेरे पास? काय पा इकडे कुठे आज? कांबळे मेजर, तुमच्या स्क्वॉड मधल्या कुत्र्यांना आणि जुन्या पत्रकारांना गुन्ह्याचा वास लगेच येतो। राव साहेब ऑफ ड्युटी पोलीस स्टेशनला आहे, काय भानगड आहे? काय नाही, आपली रुटीन विजिट हो। अप्पा रत्ना पुन्हा उचललं? देख ना या हरामी, कांबळेने उठाय। ए तोंड सांभाळून बोल। जाऊ द्या हो कांबळे मेजर, त्यांची भाषा खरी असते, आपण फार मनाला लावून घ्यायचं नाही। तू लाईन सोडणार होतीस ना, त्या बबलू बरोबर लग्न बिग्न करणार होतीस, काय झालं? जसके रास्ते लाईन छोडणे आली ती वही छोड के चला गया। तू छोड ना। अमेनाला माहिती आहे तुला उचललंय ते? नाही ना पा, तिला कळलं ना माझीच ठासल ती। तब्येत कशी आहे तिची? ठीक आहे, बुढी हो गई अभी, बहुत दारू पीते, बहुत गाली पीते। पर तुझे बहुत याद करते वो, तू आता क्यों नहीं आजकल? अप्पा मेरे को छोड़ा ना यहां से। अरे मैंने ये फोन करके काट किया था, देखना अप्पा, नहीं तो ये कामले ना रात भर सड़ेगा यहाँ पे। कामले में का सीनियर साहब आए ना? हाँ काय राव साहेब, आज ऑफ ड्युटी, काहीतरी मोठी भानगड दिसते। कायदा सुव्यवस्था बघायला लागतो सगळं। कह रहे तू? तेरे गांड में इतना दम नहीं होगा। क्या ये ड्रेस मस्त है रे तेरा, फॉरेन से लिया क्या रे? तेरा तो साला चड्डी भी फॉरेन करेगा। हॅलो, मुख्यमंत्री निवासस्थान, कोण बोलते? मी जॉईंट सीपी रावसाहेब यादव बोलतोय। हुसेन साहेबांना कनेक्ट कर। साहेब इतक्या रात्री? अरे अर्जंट आहे रे बाबा, सिरियस मॅटर आहे, कनेक्ट कर ना बँक शोध। हो साहेब करतो। फोन आहे काय नाही, झोपा तुम्ही। हॅलो
हा यादव द्या जोडून द्या. असं कर आलो एक तो कोणाला काही कळू देऊ नका सांगू नका आणि शाहीरावना ताबडतो नेहरू हॉस्पिटलला शिफ्ट कर. बाकी व्यवस्था मी करतो. एकदम विश्वासातली तीन चार माणसं घ्या. जास्त घेऊ नका कोणाला. हा आणि तिकडे गेला की लगेच रिपोर्ट करा मला. ठीक आहे. निघा लवकर. ऑपरेटर ते नेहरू हॉस्पिटलचे डी डॉक्टर मेहता त्यांना लावून द्या लगेच. तुम्ही सगळ्यांना करू शकता. प्रकृती चिंताजनक आहे असं सांगितलं जात असलं तरी ते गेलेत. ओके कन्फर्म आहे. पण सर काडलकर सांगत होते की तू न्यूज करायला ग्रामीण राजकारणाला मोठा धक्का. आपण ते बघू शकता की हॉस्पिटल बाहेर एक प्रकारचा तणावग्रस्त वातावरण. ग्रामीण राजकारणातून वर आलेले लोकनेते त्यांनी केलेली आंदोलने पोलिसांच्या कडे कोण बंदोबस्तामध्ये पाटील कुटुंबिया महाराष्ट्राच्या राजकारणात अशी पोकळी निर्माण झाली आहे की नाव वी कॅन सी दॅट मिस्टर सयाजीराव पाटील फॅमिली हॅज जस्ट अराईव्ह. वी कॅन सी दॅट प्रेरणा पाटील साने, राजवर्धन साने, सुलभा पाटील अँड काका पाटील अँड हिज वाईफ हॅव जस्ट अराईव्ह. इट्स अ व्हेरी शॉकिंग न्यूज फॉर द एंटायर फॅमिली. मिस्टर सयाजीराव पाटील वॉज ब्रॉट इन टू द हॉस्पिटल पास्ट मिडनाईट ऍट अराउंड 2 AM. ही वॉज इन क्रिटिकल कंडिशन. वी ट्राईड एव्हरीथिंग वी कुड बट अनफॉर्च्युनेटली वी कुड नॉट सेव्ह. We are sorry to inform that Mr. Sayajirao Patil passed away due to cardiac arrest at 4:12 AM. Sir, sir, maage va, please sir. Kadhi bharun na yenari pokli निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही सगळेजण इकडे पाहू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतीश नाईक साहेब हे पाटील कुटुंबियांना अत्यंत कडक बंदोबस्तामध्ये भेटण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री सतीश नाईक और स्वर्गवासी सयाजीराव पाटील ये दोनों राजनैतिक विरोधी होने के बावजूद इनके दोस्ती की मिसाल पूरे राज्य में दो हंसों के जोड़े के नाम से प्रचलित है. Thank you.
साहेब तुम्ही तिथं असायला पाहिजे आता. येऊ की मग. काळजी घ्या बहिणींची. आता सगळं तुम्हाला सांभाळायचंय. कुटुंबाचं पण पक्षाचं पण. काहीही लागलं तरी मी आहे. काळजी करू नको. मुंबई पोलीस गप खाली आता काही दस्ता मशा घालायचं. व्हॉट चले व्हॉट आर यू टॉकिंग सर. अरे वही कॅमेरा तू 2002 नंबर वाले रूम में लगाने वाली थी. वहां से पहचाना मैंने तेरे ड्रेस को. क्या रे यहां काय को बैठी है. हाँ अरे मुंह लटका के काय को बैठी है रे. नहीं मना केस हो गया ना सेटलमेंट. बात की चल पी. अरे एंजॉय मार रे पी चल. एक तो तूने मेरे को पिलाना चाहिए. मेरी वजह से छूटी है तू. यहाँ पे मैं तेरे को पी कर रही है तू ना बोल रही है. पी रे क्या मस्त हवा है रे. किससे डरती कह रहे तू. चल दे. किससे डरने का नहीं. यहाँ पे सब लोग धंधा इच करते. यहाँ का हर आदमी हर रोज को खरीदना चाहता है. पता है ना तेरे को. सबको पता है. सब चुप बैठते हैं. सब दारू पीते और भूल जाते. चल तू भी दारू पी भूल जा. पैकेट पहले तू देखती है एकदम हाई फाई लेकिन है एकदम दुखी. आप उनको देख दिल दरिया गांठ समंदर. साला सिगरेट पिला मैंने तेरे को. ए सिगरेट उतारा तेरे पे. बाद में पैसे देना मेरे को. क्या देख रही है. आपुन का हिसाब रोकड़ा प्रेम चोपड़ा. मेरा एक ही भगवान है इस दुनिया में गांधी बाबा की नोट. बाद में पैसा लेगी मैं तेरे से. इस बियर का पैसा नहीं लेगी मैं. चल पार्टी कर ले अपुन की तरफ से फोकट में. ये रे अरे मैं इतना बोल रही पी ना. रात्रि की कारवाई मागा पड़े गड़ गए. गेलीस भोसड़त. नौटंकी साले हरामी है एकदम. तुझसे कम. हाँ
मेरे से क्या मारा भी फिर क्या मेरे से क्या मारा भी एडिशनल फोर्स मागवून घेतली सर या सेक्टर मध्ये पार्किंग असेल इथे हेलिपॅड्स आहेत लँडिंग सगळं इकडेच होईल सर सगळं कव्हर्ड अप आहे आणि बाकीची सर्व व्यवस्था झालेली आहे तुम्ही स्वतः लीड करा हो सर मोठा नेता गेलाय हो सर नक्की विधीची वेळ कळवा येस सर जैन सर काका जबाबदारी आहे कुटुंबाची पक्षाची पण काळजी घ्या बघा अभिनंदन साहेब आता पक्षाला तुम्हीच सावरू शकता बेंचरी काही वेळ आहे का हे सगळं बोलायचं थँक यू जोसेफबरोबर आपल्याला दोन भेटू लागणार होते ते मिळाले बाथरूमला गेला असताना दुसऱ्या माळ्यावर अरे दुसऱ्या नाही रे ग्राउंड फ्लोअर ना ग्राउंड फ्लोअरला असताना त्यांचा तोल गेला फोन कोणी केलता मीच केला होता तूच केलता ना फोन मी लगेच मॅनेजर जोसेफला फोन करून कळवलं आणि ते फ्लोअर सील तर काय झालं झालं सर फोटोग्राफ तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी डोंट वरी सर सीएम साहेबांनी बोलवले आलो समर्थनगरमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंद पाळलं आहे काकी आईकडे लक्ष दे तिनं काही खाल्लेलं नाही तिला खाऊ घाल आणि औषध दे वेळेवर पाटील कुटुंबियांवर इथे जो दुःखद प्रसंग ओढवलाय त्याबद्दल आपलं काय मत आहे आमचा नेता आमची शान होती आमच्या समाजासाठी त्यांनी काय काय नाही केलंय तुम्हाला सांगतो आमचा तर विश्वास बसत नाही आमचा नेता गेलाय बरं बरं ठीक आहे बरोबर काय ठीक आहे तुम्हाला मी सांगतो मावशी या इकडे मी सांगतो मावशी काय अहो हा चान्स आहे कोणता हलवून बळकट करायला हवा आता जर आपल्याला काही मिळालं नाही ना तर 13व्याच्या पक्ष बदलतील माझी लोक काका पण आहे काकाचं काय त्याला त्याच्या घरात कोणी विचारत नाही ताई मीडिया स्टेटमेंट कोण स्टेटमेंट देणार आहे कोणास माहित काका की प्रेरणा इथे सगळी मीडिया जमा झाली आणि अजून कोणी स्टेटमेंट द्यायला आलेलं नाही सगळे वाट बघतायत ना ना आम्ही पण वाट बघतोय तुमची नमस्कार सर अहो तुम्ही पुढाकार घ्या पुढचा आपण बघून घेऊ ना हु.
माझ्याकडून लागेल ती मदत घ्या सर, पण तो टेप माझ्या हाती आला पाहिजे सर, कारण तो मला माझ्या स्वतःच्या हाताने नष्ट करायचा आहे. शेवटी प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अस्मितेचा आहे. आय ट्राय माय लेवल बेस्ट सर. कमिशनर बागवत साहेबांना रिपोर्ट करू. नको, सध्या मलाच डायरेक्ट रिपोर्ट करू सर. या रावसाहेब. सर सध्याची वाच्य तर नकोय. हे सर क्या बाजूला क्या जाऊ दे गाडी. सर बलांडे त्या साहेबांच्या रूमचा नंबर काय होता रे? रूम नंबर सर 2002. आणि त्या पोरीचा 2004. काय झालं सर? चेक कर त्यांच्या रूम्स आजूबाजूला होत्या का. हा बरं, काम कर त्या पोरीला फोन लाव. यस सर. कोणाचा फोन आहे? हॅलो हॅलो हॅलो. ए किधर आहे तू? कौन बात कर रहा है? तुम कौन हो? अरे तू कौन बात कर रहा है? तूने पहले कॉल किया है ना? हेलो. हाँ हेलो हेलो बोल भाई. आयशा कौन बोलता है? अरे तू कौन बोल रहा है? सीनियर इंस्पेक्टर धनंजय पालांडे बोल रहा हूँ मैं. किधर है तू? धनंजय पालांडे सर. सर हा फोन इथे. हॅलो हॅलो सर, मी सानप बोलते सर. कोण? सानप कॉन्स्टेबल सरिता सानप सर. सानप कुठे आहे तू? सर मी स्टेशन चौकीमध्ये सर. आणि हा फोन तुझ्याकडे कसा आला? सर हा फोन इथे होता, मी उचलला. माझा फोन नाहीये सर, माझा फोन वेगळा आहे सर. सॉरी सर. नाही माही. सॉरी सर. सर अरे कोणाचा फोन आहे हा? हा बोल सर. तो फोन पोलीस स्टेशनलाच आहे. मग पोरगी कुठे आहे? सर कालच तुम्ही तिला घरी नाही का पाठवली? हे बघ पालांडे, काय वाटेल ते कर, पण 24 तासाच्या आत मला ती पोरगी हवी. दॅट्स ऑल. येस सर. पक्षाच्या कामानिमित्त मुंबईला आलेले साहेब. हॉटेल रॉयलमध्ये थांबलेले साहेब. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये होते साहेब. वॉशरूमला जाण्यासाठी उठले आणि वॉशरूम मधून बाहेर आले साहेब आणि आपल्या टेबलकडे चालले होते. तेवढ्यात त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या हॉटेलच्या वेटरने तत्काळ मॅनेजरला कळवून साहेबांना हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण प्रयत्न करून हे साहेब. ताई साहेब आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते तुम्ही मला विचारा. सकाळी 4:12 पुढची सगळी माहिती मी मीडियाला थोड्या वेळाने देतो. काका साहेब घेत आहे साहेब. बहिणचोद पुढं पुढं करायचं नाही. लाईक किती राहायचं साहेब होते तोवर सहन केलं. आता नाही करणार.
मादर चूत, वारसा हक्क वगैरे गैरसमज करून घेऊ नको. बाप माझा गेलाय, मी समर्थे त्यांचा वारसा चालवायला. परत जर पुढवला ना तर गाण मारीन. अरे आयशा, क्या मस्त निकल है तेरा चुम्मा. तेरे को सलाह बाहर निकलने का मन इच नहीं कर रहा है. ये पहन के मेरे को एकदम ना फिल्म माफी लग रहा है. आयशा तू तो बहुत अमीर निकली. शॉर्ट टाइम का ऐसा कितना लेती रे तू. सॉरी, आपका नाम? बस क्या आयशा, नाम भूल गई तू मेरा. रत्ना, कल मैं थी ना इसलिए तू तेरे घर को आई. दो बार गलत बिल्डिंग बोला तूने. कितना नशा गाय को करने का. मेरी अक्का भी ना बहुत नशा करती है, बहुत दारू पीती है. कितनी बार मैंने बोला उसे कम पी कम पी, सुनती नहीं सुनती. ये तू हीरोइन है क्या? बनना चाहते मैडम निघायचे. मिळाला का हिरोईन साठी? यस सर. कुठला आहे? सांताक्रूज बस. चला लवकर गाडी काढा. क्या चाहिए? तेरे पास इसका चार्जर है क्या? वो अक्का को फोन करना है, नहीं तो बहुत गालियां सुननी पड़ेगी. कौन सा फोन है? उधर देख. उधर बेंचो, इतनी चप्पल हमारी सबकी मिलके भी इतनी नहीं होगी. कैसे चलती रे तू. Mr. Sayajirao Patil, the opposition party leader, has died by cardiac arrest this morning at the Jawaharlal Nehru Memorial Hospital. Certainly, the whole country is shaken by the sad demise of the Prajavadi Party leader. Eminent politicians will be paying their last respects at Samarthanagar this evening, including the CM himself. काय महत्वाचं बोलायचं होतं? काही अर्जंट आहे का?
तसंच काय बसा. काही महत्वाच्या गोष्टी होत्या, मला वाटलं तुम्हालाच सांगणं योग्य ठरेल. बोला. ताई आता इलेक्शनसाठी उभ्या राहतील. उभ्या राहतील म्हणजे जे कोणी. तुम्ही ठरवलं का ते? नाही, शेवटी निर्णय तुमचा आहे. आता काम सगळं तुम्हीच बघताय. या लिस्ट आहेत, या लिस्ट मध्ये ती नावं आहेत जी साहेबांच्या मागे नेहमी उभी राहतात. ही लोक दरवेळेला इलेक्शनचा फंड मॅनेज करतात. आणि ही प्रॉपर्टीजची लिस्ट, यात काही माझ्या नावावर आहे, काही माझ्या ओळखीच्या लोकांच्या नावावर आहे. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी सह्या करायला येईन. ताईसाहेब इलेक्शन जिंकतील ह्याचा कॉन्फिडन्स आहे मला साहेब. फक्त ही वेळ चुकू देऊ नका. बाकी आता मला परमिशन द्या, पुण्याला जाईन म्हणते. माझी आई तिथे असते, आता तिच्याकडेच राहीन. काही लागलं तर कळवा, येईन नक्की. बसा. पुण्याला जाणं खरंच खूप महत्वाचं आहे का? हे बघा सुमंते, तुमच्याबद्दल माझं अजिबात चुकीचं मत नाहीये, त्यामुळे गैरसमज नको. हा, साहेबांसाठी तुम्ही इतकी वर्ष काम केलंय तर मला असं वाटतं की इथून पुढे प्रेरणाचं काम पण तुम्हीच बघावं. आणि हीच मोठ्या साहेबांसाठी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. त्या मुलीच्या मोबाईलचं काय झालं? सर, मोबाईल लॉक आहे. हॉस्टेलला बोलावलंय, दुपारपर्यंत होऊन जाईल. हे मला जो अननोन कॉल आला होता त्याबद्दल काही कळलं काय? हा सर, ते ट्रायल कार्ड नंबर आहे, म्हणजे कॉलेजेसच्या किंवा कॉर्पोरेट सेक्टरच्या बाहेर असे कार्ड फुकट मिळतात. नंबर कुणाचा आहे ते कळत नाहीये. आणि ऍट प्रेझेंट मोबाईल स्विच ऑफ आहे. आय थिंक इट मे बी डिस्ट्रॉइड. त्या मुलीचं काही वेअर अबाउट, म्हणजे लोकेशन तो स्टेटस वगैरे? आयशा सिंग काय? कौन है आप? आयशा सिंह. आप कौन है? आयशा सिंह कहाँ पे? आयशा सिंह को बुलाओ. क्या हुआ? हाँ बुलाओ तो आयशा सिंह को. आयशा, आयशा. हाँ मम्मी. आयशा सिंह क्या हुआ? हाँ मैं ही हूँ आयशा सिंह. इधर वीडियो सिस्टर. लोकेशन वर भलतीच आयशा सिंह सापडली. काल तिने आपल्याला दिलेल्या सगळ्या फीड्स खोट्या होत्या सर. आपण सगळी बँक अकाउंट आणि डॉक्युमेंट चेक केली. तिने काय केलं, आयशा सिंगचे डॉक्युमेंट्स वापरून स्वतःचे डॉक्युमेंट तयार केले. सर, सगळी मुंडीकट डॉक्युमेंट्स. हे बघा. क्या रे, क्या हुआ? कोई सगा मरा है क्या तेरा? मुझे जिसकी वजह से उठाया था ये वही आदमी है. ये जो मर गया. भेंचो, मर्डर किया क्या तूने? मैं जा रही हूँ. आर यू क्रेजी? मैंने मर्डर किया होता तो क्या पुलिस मुझे छोड़ती? शायद ये लीडर उसी होटल में था जहाँ पे मैं गई थी, इसलिए पुलिस वाले डाउट ले रहे मुझ पे. ये लोग फंसाएंगे मुझे. मेरा मोबाइल भी उनके पास है, एक ही नंबर है मेरे पास. कल मेरा शूटिंग भी है, मुझे फोन आएंगे. मैं कैसे मैनेज करूंगी? ए रत्ना, तेरी पहचान है ना पुलिस में? प्लीज हेल्प मी, मेरा एक काम कर दे बस. कितने भी पैसे लगेंगे ना तो भी चलेगा, बस मुझे मेरा मोबाइल दिला दे प्लीज. मोबाईल ना साहेब, आयशाच्या मोबाईल वर फोन आलाय. हॅलो हॅलो आयशा, तुझे मैंने कॉल टाइम मेसेज कर दिया है, गाड़ी में कल घर पे भेज रही हूँ. ड्राइवर का नंबर भी सेंड कर दिया है. एक बार जरा एड्रेस कन्फर्म कर दे प्लीज. नंदनवन सोसाइटी, लोखंडवाला, अपोजिट सरकार होटल, राइट? चल ठीक है, 6 बजे ड्राइवर पहुँच जाएगा. प्लीज बी ऑन द टाइम. ओके चल ठीक है, बाय. ओके.
लोखंड वाला ना पुलिस आयशा सिंह अरे वो मॉडल है ना वो फैमिली पर पाछा दो लेकिन वो अभी घर पर नहीं है घर पर नहीं है चलो रूम दिखाऊं जल्दी ये मेन एंट्रेंस और ये जो है 17th फ्लोर का है 18th फ्लोर और 19th फ्लोर का 20th का कहाँ है सर 20th फ्लोर वीआईपी जोन है और वीआईपी कस्टमर्स की प्राइवेसी के लिए वहां सीसीटीवी नहीं है पेंचोट लिफ्ट का है क्या लिफ्ट का हाँ सर लिफ्ट का दिया ना लिफ्ट और मेन एंट्रेंस ये है उसको तो हुसैन चेक कर यस सर सर कल रात एक बड़ा गाड़ी आया था मैडम को लेने के लिए गाड़ी का रंग नंबर कुछ याद है वो तो नहीं देखा साहब सफेद कलर का गाड़ी था बहुत बड़ा गाड़ी था मर्सिडीज शायद रात को कितने बजे वापस आई बोल वो मैं सो गया था सोने का पकड़ लेता क्या रे मैडम आज कितने बजे गई सुबह 7 बजे मेरा ड्यूटी खत्म हो जाता है साहब उसके बाद में डे ड्यूटी में ये रहता है साहब वो करीब 1:30 बजे गई जब हम पानी छोड़ने के लिए ऊपर गए थे ना तब साथ में कौन था उसके कोई नहीं साहब पक्का पक्का साहब नहीं सीसीटीवी कैमरा है इधर कैमरा तो है साहब लेकिन चलता नहीं साहब उस दिन 2002 में सर्विस देने के लिए कौन कौन गया था वहाँ प्रवीण शिंदे और रुपेश वर्दे और साजिद खान वर्दे मर देगा हो सर वर्दे जरा काय काय घडलं सांगा बरं साहेबांनी काय काय मागवलं होतं संध्याकाळी 7 वाजता कॉफी मागवली होती आणि आय थिंक 9:30 स्टार्टर्स मध्ये चिकन पेपर चिकन आणि ग्रिल चिकन मागवलं होतं आणि सिझलिंग वाईन सुद्धा मागवली होती ओके आणि रूम मध्ये ऑर्डर कोणी घेतली साहेबांनी ओके पुढे जरा नीट सिक्वेन्सने सांग मला म्हणजे मी वाईनची बाटली घेऊन गेलो बेल वाजवली साहेबांनी दार उघडलं आणि ते आत गेले आत कोण होतं माहित नाही साहेब गाणं म्हणजे टीव्हीचा आवाज येत होता टीव्ही सुरू होता आज पुढे मी टेबलवरती वाईनची बाटली आणि 2 ग्लास ठेवले व्हिजिटर्स रूम मध्ये आणि मी बाहेर आलो साहेब अच्छा अरे कर सांगतोस ना होय साहेब वर्दे नक्की ना हो साहेब कांबळे हो सर यांचे फिंगरप्रिंट्स घ्या रेकॉर्डवर हो सर आणि ते जोसेफकडचं फुटेज घेतलं ना हो अच्छा सर